तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्याच एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो त्यांचा एक सत्य अनुभव बघणार असं. ही गोष्ट मुंबई हे शहरात घडली होती आणि असे प्रकार बऱ्याचदा आपल्याक अनुभवसुद्धा मिळतात. खेकड्याचं कालवण इतक्या महागात पडत ह्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आता नेमकं प्रकार हा काय ह्या तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच. पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवीन. आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे. ह्यो सगळो प्रकार माझ्या आत्यान अनुभवलेलो होतो. तिने जेव्हा ही माका गोष्ट सांगितल्यान तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावरच काटोयलो आणि माका बरेच दिवस झाले ही गोष्ट पाठवायची होती आणि अखेरीस आज तो योग इलो. आता नेमका घडला काय तर आम्ही तुमका सांगतोय. माझी आत्या मुंबईक रवायची आणि मुंबईसारख्या शहरात असो काय प्रकार होत असत ह्याचं मी विचारसुद्धा करूक नाही होतंय. आणि माका सगळ्यात जास्त धक्को ह्याचं बसलो की ही घटना 2 वर्षापूर्वीच मुंबईत घडली होती. म्हणजे काळ इतको पुढे इलो तर हे प्रकार अजून काय काय ठिकाणी घडतात. तर आता अजिबात वेळ न घालवता मी सरळ गोष्टीकडे वळतोय. माझ्या आत्याचं लग्न झालं आणि तिका 2 मुलं असत, एक मुलगी आणि एक मुलगो. आणि ह्यो सगळं अनुभव तिका मुलाच्या वेळेस गर्भवती असताना, म्हणजे ती तेव्हा 7 महिन्याची गर्भवती होती, तेव्हा हे सगळं प्रकार तिने अनुभवल्यान. तर झाला असा, माझ्या आत्या आणि तिचे मिस्टर दोघवले जॉबका होते आणि तिचं सासर आणि माहेर ह्या दोघवल्या मुंबईकच होता. म्हणजे ती लहानाची मोठी मुंबईकच झाली होती. एक दिवशी ती कामावरसून लवकर सुटली म्हणून तिने आपल्या म्हटल्यान की आता लवकर सुटलंय तर माहेरीवाज भेटायला येऊया. बरेच दिवस झाले होते ती माहेरक काय गेली नाही होती म्हणून ती सरळ कामावरसून आपल्या माहेरी गेली आणि आपल्या आईवडिलांका जाऊन भेटली. तिचे सख्खे 2 छोटे भाव होते, पण एक भाव फॉरेन का जॉब करू गेलो होतो आणि दुसरो घराकडेच होतो. ती त्याकासुद्धा भेटली. आईवडिलांका आणि भावाक भेटान तिका खूप आनंद झालो आणि तिथे जाणार होती ह्या तिने आपल्या आईक फोन करून सांगितलेल्या. ज्यामुळे आत्याच्या आईन आपली मुलगी इतक्या दिवसां घराकडे येतली म्हणून तिने तिच्यासाठी तिच्या आवडीचा खेकड्याचं कालवण बनवल्यान. खेकड्याचं कालवण म्हणजे माझ्या आत्याचं जीवकी प्राण, तिका भयंकर आवडायचा म्हणून तिच्या आईन खास तर बनवलेला होता. तर त्या दिवशी रात्री ती मस्त जेवली वगैरे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ती आपल्या घराकडे येऊक निघाली. तसं माहेर आणि सासर ह्या काय फारसा लांब नाही होता आणि मुंबई शहरात लोकल असल्यामुळे तसं काय प्रश्न नाही होतो. पण जेव्हा ती बाहेर पडत होती तेव्हा तिची आई म्हणाली, अगो आता घराकडे जाऊन परत त्यांच्यासाठी अजून काय करतलं. म्हणजे माझ्या आत्यांचे जे मिस्टर होते ते कामावरसून उशीर यायचे, पण त्यांच्या जेवणाचा प्रश्न होतो म्हणून आत्याच्या आईन एका डब्यात त्या खेकड्याचं कालवण भरून दिल्यान आणि त्यासोबत 3 भाकरे. आणि ते आपल्या मुलीक म्हणाली की आता हे घेऊन जा, म्हणजे तुका जाऊन परत जेवण करूक नको, ह्यात त्यांका दे, त्यांका सुद्धा आवडत. आत्या आपली म्हणाली की ठीक आहे, कारण तसं पण घराकडे जाऊ का तर उशीर होणार होतो, कारण 9:15 झाले होते, जाऊन आता परत काय करतलं. म्हणून तिने तो डबो घेतल्यान आणि डबो घेऊन ती आपली घराकडसून निघाली. आणि जाता जाता तिने आपल्या मिस्टरांका फोन करून सांगितल्यान की मी बाहेर इलो होतोय, आताच बाहेर पडलोय. तेवढ्यात तिचे मिस्टर म्हणाले की मी सुद्धा कामावरसून नुकतं सुटलोय, मी एक काम करतोय, मी ह्याच्या स्टेशनवर उतारतोय, मग तू थंय माका भेट, मग आपण पुढे एकत्र जाऊया. तशी आत्या म्हणाली ठीक असा असा म्हणान ती आपली चलत चलत स्टेशन का जायत होती. थंयसून स्टेशन काय लांब नाही होतं, पण तिच्या हातात एक पिशवी होती आणि त्या पिशवीतच त्या खेकड्याचं कालवण होतं. पण ज्या ठिकाणी ते रवायचे थंयसून स्टेशन का जाऊची जी वाट होती त्या वाटेवर कोणची जास्त रेलचेल नसायची. स्टेशन का जाऊसाठी त्या रस्त्याचं लोक वापर करायचे, पण गाडी वगैरे त्या रस्त्यानं काही नसायचे. आणि आजूबाजूक तशी झोपडपट्टीच होती आणि जंगली भाग आणि रस्त्यावर एकाच दुसरी लाईट. पण माझी आत्या लहानाची मोठी थयच झाल्यामुळे
तिका तो सगळो भाग चांगलो माहिती होतो आणि त्या रस्त्याचं सुद्धा तिका चांगलो सराव होतो. पण त्या दिवशी जो काय अनुभव तिने थंय घेतल्यान तो तिच्यासाठी खूप भयंकर होतो. ती आपली त्या रस्त्यानं चला होती, तेवढ्यात अचानक तिका मागसून कोणीतरी हाक मारल्यान. म्हणजे तो आवाज एकदम सांडावसो चिलो होतो, त्यामुळे तिने एवढं काही लक्ष देऊक नाही ती आपली पुढे चलाक लागली. तेवढ्यात तिका स्पष्ट मागसून एक आवाज दिलो, गो थांब, असा काय पुढे पुढे चाललं? आणि तो आवाज जेव्हा तिने ऐकल्यान तेव्हा एका क्षणासाठी ती पटकन थांबली, कारण तो आवाज तिच्या ओळखीचा होतो. आता आपल्या पटकन ओळखीच्या माणसानं हाक मारल्यावर माणूस थांबता आणि वळता, आणि तसं पण तिका आजूबाजूची लोकंसुद्धा ओळखायची, त्यामुळे ती पटकन थांबली. पण जेव्हा तिच्या कानावर तो आवाज पडलो आणि ती पटकन वळणारच होती, तेवढ्यात तिका लगेच आठवला की अरे असं कसं काय शक्य, तो तर आहे नायाचा. कारण तिका तो आवाज तिच्या छोट्या भावाचा इलो होतो, जो सध्या फॉरेन का जॉब करू गेलेलो, तो भारतात नायाच होतो. आणि जेव्हा तिका ह्या कळालं तेव्हा ती चांगलीच घाबरली. तिने म्हटल्यान की काहीतरी गडबडा, ती सरासरा परत पुढे चलाक लागली. जशी ती चार पाच पावलं पुढे टाकतं तसं तिका मागसून परत आवाज येलो, गो थांब, असा काय हाक मारले तरी मागे वळून बघत नाही आणि पुढे पुढे काय चालतं? आणि स्पष्ट भावच बोलता असा तिका जाणवूक लागला. जो भाव भारतात नाया त्याच भावाचा आवाज मागसून येता आणि असं होणं काय शक्य नाही. तेव्हा मात्र ती चांगलीच गर्भगळीत झाली. तिका काय करूचा तास सुधरत नाही होता. ती इतकी घाबरली की तिने आपल्या हातातली पिशवी बाजूक फिरकवून दिल्या आणि ती पिशवी तयच टाकून ती सरासरा चलाक लागली. बरं ती तेव्हा 7 महिन्यांची गर्भवती होती, त्यामुळे पळाकव तिका जमत नाही होतं. पण त्याच अवस्थेत तिका जमत तसं ती थंयसून चलाक लागली. पुढे वाईस गेल्यानंतर तिने पटकन आपल्या नवऱ्याक फोन लावल्यान आणि ती त्यांना म्हणाली की अहो असं असं प्रकार माझ्यासोबत आता घडलो, मका काय कळत नाही. त्या सगळं ऐकून ते सुद्धा घाबरले. त्यांनी तिका सांगितल्याने की तू काही घाबरा नको, तू फक्त पुढे पुढे चलत राह, वाटेत थांबा नको आणि मागे वळून बघू नको, मी येते पटकन, मी उतरले स्टेशनवर आहे, असं म्हणान त्यांनी पटकन फोन ठेवून दिल्याने आतेक तेव्हा कायच सुधरत नाही होतं. पण जेव्हा तिने ती पिशवी बाजूक फेकल्यान तेव्हापासून तिका परत काय मागसून आवाज येऊक नाही. तो आवाज येऊचो थांबलो आणि त्यानंतर आते कशीबशी थैना पुढे येली आणि ते थोडी माणसं वगैरे दिसाक लागली. तेव्हा आतेच्या थोडं जीवात जिविलो, कसाबसा करून ती स्टेशनवर येऊन पोचली. थंय तिका मिस्टर गावले, तेव्हा तिका वाईस बरा वाटला, पण तिथे जबरदस्त घाबरली होती. मग तिका मिस्टर घराकडे घेऊन गेले, पण घराकडे पोचल्या हिका सरसरावून ताप इलो, अक्षरशः तापानी फणफणाक लागली. आणि तापाचं कारणसुद्धा त्यांना माहिती होतं. मिस्टर तर घाबरले होते की आता करायचं काय. बरं त्याती गर्भवतीसुद्धा होती. मिस्टरांनी ताबडतोब देवाकडचं अंगारो आणल्याने आणि तिका लावल्याने आणि तापाचं औषध देऊन तिका झोपवल्याने देवाच्या कृपेन पुढच्या दिवशी सकाळी तो ताप ओसरलो आणि माझ्या आतेक थोडा बरा वाटाक लागला. पण त्यानंतर पुढचे 2-3 दिवस खूप महत्त्वाचे होते. दोघवले खूपच घाबरलेले, पण नशिबान तसा काय घडाक नाही. आतेव सुखरूप होती आणि तिचं बाळसुद्धा. पण तेव्हा मात्र आतेन चुकान जरी मागे वळान बघितल्या नसतं किंवा ती हातातली पिशवी फेकल्या नसती तर मात्र आता काय घडलं असतं याचं मी विचारसुद्धा करूक शकत नाही. तेव्हा आतेचे मिस्टर तिका खूप बडबडले, एवढ्या रातचा मावसरी कशा घेऊन इलं, मी काहीतरी बाहेरचं खाल्लं असतंय, आता या खेकड्याचं कालवण किती महागात पडलं असतं. बरं ती साधी सरळ असती तर विषय वेगळं होतो, ती त्यात गर्भवती होती ज्यामुळे मुलाकसुद्धा त्रास होऊ शकलो असतो. पण देवाच्या कृपेन तसं काय घडाक नाही, दोघवले सुखरूप रवले. पण ह्या प्रकारामुळे आते आणि तिच्या घरचे सगळे खूप हादरून गेले होते. म्हणून मित्रांनो, बऱ्याचदा लोक म्हणतात की रात्री बेरात्री जर तुम्ही एकटे खैसून चलत असाल आणि अचानक कोणी मागसून आवाज दिलो, जरी तो आपल्या ओळखीचो का असेना पण मागे वळून बघूचं नसतं. आता आतेक नशिबान त्या भावाचा आवाज येलो, जो भाव भारतातच नाही होतो, ज्यामुळे तिका समाधला, नाहीतर ती मागे वळून बघणारच होती. आणि अशा वेळेत जर मागे वळाला आणि आपल्या मागे कोण नसत तर मात्र आपला काय खरा नाही. पण आपण जर मागेच वळाक नाही तर आपल्याक त्रास होत नाही. आणि अशी भूताटकी बऱ्याचदा लोकांका अनुभवूक मिळतं आणि हे अशा टायमाकच भेटतं ज्या टायमाक माणूस
एकटो असं रस्त्यान चलत असता आता ही भुताटकी आतेकडे कशा केली ह्यामागे दोन कारणं असू शकतात. एकतर तिच्या हातातला त्या खेकड्याचं कालवण आणि त्यात ती गर्भवती होती, पण नशिबान ती थैसून सुटली, नाहीतर तिचं काय खरा नाही होतं. तर असं काहीसं होतं माझ्या आते केलेलो एक भयंकर अनुभव. मित्रांनो, हे होतो आपलं एक पहिलं अनुभव. आता व्हिडिओ छोटो हा म्हणून मी तुमकं अजून एक छोटीशी गोष्ट सांगतोय. ह्यो अनुभवसुद्धा आपल्या सबस्क्रायबर समृता यांनी आपल्याक पाठवल्याने ह्यांचंसुद्धा एक छोटंसं अनुभव असा, पण तो तितकोच भयंकर हा. तर झाला असा, ह्यो सगळो प्रकार माझ्या आजोबांसोबत घडलो होतो आणि आजोबांनीच ह्यो अनुभव माका सांगितल्याने. माझं नाव समृता, माझ्या आजोबा तेव्हा ब्रिटानिया बिस्किट कंपनीत कामाक होते आणि एक दिवशी त्यांना सुट्टी मिळाली. सुट्टी मिळाल्यामुळे त्यांनी ठरवल्याने की आपण आता गावाकडे जाऊन येऊया. पण जेव्हा ते गावाकडे येत होते तेव्हा त्यांना कंपनीकडसून 15 किलो बिस्किटांचं डबो मिळालो, ज्यामुळे तो बिस्किटांचं डबो ते गावाकडे घेऊन येत होते. गावाकडे मुलं वगैरे होती, त्यांना खाऊक गावतील म्हणून त्यांनी तो डबो आणलेने होतो. पण घराकडे येल्यानंतर त्यांनी आधी कोणाक काय सांगाक नाही, कारण 15 किलो बिस्किटांचं डबो आणलंय या जर पोरांका समजला तर सगळी तुटान पडतील. म्हणून त्यांनी गपचूप तो डबो लपवून वरच्या माळ्यावर ठेवल्याने, म्हणजे त्या माळ्यावर लहान पोरं कधी जायत नसायची, शिडी वगैरे लावल्याशिवाय वरती जाऊ गावत नाही होता आणि वरती सगळं अंधार, त्यामुळे शक्यतो मोठ्या माणसांशिवाय थैकून जायत नसायचा. म्हणून त्यांनी तो बिस्किटाचा डबो वरती माळ्यावर दडवून ठेवल्याने. पण त्याच दिवशी रात्री जेव्हा सगळेजण झोपले होते तेव्हा त्यांना माळ्यावरसून बारीक बारीक कसलो तरी आवाज येऊक लागलो. पहिल्यांदा त्यांना वाटला की उंदीर वगैरे असतील, उद्या बघू खया नाहीतर बिस्किटं खाऊन टाकतील, असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल्याने आणि ते झोपले. पुढच्या दिवशी सकाळी बघूक गेले तर बिस्किटं अगदी व्यवस्थित होती आणि डबो तसं चांगलं होतो, उंदरांका तसं खाण्यासारखं नाही होतो. पण दुसऱ्या दिवशीसुद्धा तसंच प्रकार घडलो. पण ह्यावेळेक रात्री वरसून अक्षरशः कोणतरी हडेसून तडे चलता डोबो बिबो आपट्टा असं आवाज येऊक लागलो. म्हणजे उंदरांचा आवाज बारीक बारीक येता, पण असा त्यांना जाणवूक लागला की वरती कोणतरी असा. त्या सगळ्यात पहिले त्यांनी लाईट लावून बघितल्याने तर सगळे तर घाट झोपले होते. बरं, माळ्यावर जाऊची जी शिडी होती ती लावलेली नाही होती. मग माळ्यावर हा कोण, कोणतरी हा ह्या त्यांना कळाला, कारण आवाज तर येत होतो. म्हणून त्यांनी पटकन शिडी लावल्याने आणि ते हळूहळू वरती जाऊक लागले. माळ्यावर काही लाईटी वगैरे नाही होते, पण कौलारू घर असल्यामुळे वरती जी काच असतं त्या काचेसून बाहेर चांदणं पडल्यामुळे आतमध्ये थोडं प्रकाश येत होतो आणि अंधुक अंधुकचा आतमधला सगळा दिसत होता. पण जसे ते वरती जाऊन बघतात तर अक्षरशः त्यांना त्या डब्याच्या बाजूक कोणतरी बसलेला दिसला, जो तो डबो उघडून ती एक एक बिस्किटा खायत होता. जेव्हा त्यांनी त्या सगळा बघितल्याने तेव्हा त्यांना समजलं की काहीतरी वेगळं प्रकार हा, आणि तेव्हा भुताटकी वगैरे खूप मोठ्या प्रमाणात होती आणि माळ्यावर सहसा कोण रातचा येत नसायचा, ज्यामुळे त्यांना कळाली खयची तरी भुताटकी हा. पण माझ्या आजोबा काय अजिबात घाबराक नाय, उलट त्यांनी थंय गाळीय घालू घेतल्याने कोण वर चढला त्यांनी आधी खाली उतरा थांब मी बघते असा म्हणान ते त्या माळ्यावर चढले. हातात दांडू वगैरे घेऊन थंय धावले. जोपर्यंत आजोबा थंय गाळीय घालून वर चढतोत तोसर थंय जा काय होता, त्या क्षणात थैसून नाहीसा झाला. तसे आजोबा थंय गेले, त्यांनी तो बिस्किटचं डबो घेतल्याने आणि तो डबो घेऊन ते खाली उतारले. पण यांचं सगळं आरडाओरडीचा आवाज ऐकून घरातली मोठी माणसं उठली आणि विचारूक लागली काय हो काय झालं. पण तेव्हा आजोबांनी काय त्यांना सांगाक नाही, ते म्हणाले काय नाही झोपा तुम्ही उद्या सकाळी सांगतंय. पण माझे आजोबा खूप धीरिष्ट भूतक येतांका ते घाबरणारे नाही होते, उलट ते त्यांना मारूक धावायचे. पण त्या दिवसानंतर परत ती काय भूताटकी माळ्यावर आजोबांका दिसाक नाही, म्हणजे ती बिस्किटं वगैरे खाऊ केली असत काय माहिती. पण हो एक मजेशीर किस्सो माझ्या आजोबांनी माका सांगितल्याने होतो. पण तेव्हाच्या काळी मात्र असे भूताटकीचे प्रकार खूपदा घडायचे आणि लोकांका या सगळ्याची इतकी सवय झाली होती की त्यांकासुद्धा ह्याचं काही फारसं फरक पडत नसायचो. तर अशी काहीशी होती माझ्या आजोबांनी सांगितलेली ही एक छोटीशी गोष्ट. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असे काहीशी होते आपले आजचे 2 सत्य अनुभव. जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले छोटे मोठे भूताचे अनुभव असतील
तर ते तुम्ही मका नक्की पाठवा. आणि लाईक करूक नसाल तर लाईक नक्की करा. आणि आपले मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.